या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुलतानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। वकिलांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली। आज दुपारी 12 सुमारास दादर मधील राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी वकिलांच्या टीमने राज यांची भेट घेतली। मनसेच्या जनहित आणि विधी कक्षाच्या वकिलांच्या टीमने राज ठाकरेंची भेट घेतली आहे। या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची माहिती मनसे जनहित व विधी विभागाचे सरचिटणीस ऍडव्होकेट किशोर शिंदे यांनी दिली। भोंगे आंदोलनात पोलिसांकडून कार्यकर्त्यांना बजावण्यात आलेल्या नोटिसा आणि या संदर्भात वकिलांनी केलेलं काम याबाबत माहिती देण्यासाठी वकिलांची टीम राज ठाकरेंच्या भेटीला गेली होती अशी माहिती समोर आली आहे। मनसेच्या जनहित आणि विधी कक्षाच्या वकिलांची टीम राज ठाकरेंच्या भेटीला आलेली होती। 50 वकिलांची टीम शिवतीर्थावर हजर होती असंही शिंदेंनी सांगितलं। वकिलांना राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं तसेच त्यांचे आभारही मानले। खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडली। येत्या काही दिवसात जनहित आणि विधी कक्षाचा मेळावा घेण्यात येईल असंही शिंदेंनी स्पष्ट केलंय। दरम्यान राज ठाकरेंनी या वकिलांची भेट घेतल्यानं मनसे आता मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात आंदोलनात कार्यकर्त्यांना बजावण्यात आलेल्या नोटिशींबद्दल कायदेशीर मार्गानं आक्रमक भूमिका घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। लवकरच या कायदेशीर सेलच्या माध्यमातून न्यायालयीन लढाईसाठी मनसे सज्ज होणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे। मनसेच्या वकिलांना काम करायचं असेल त्यांसाठी सभासद नोंदणीचा विशेष कार्यक्रम राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राबवण्यात येणार आहे असंही शिंदेंनी म्हटलंय। काही गोष्टींचा पीआर असेल किंवा कोर्टाच्या संदर्भातील आमचे कोल्हापूरचे अध्यक्ष आनंद चव्हाण यांनी आरटीआय टाकला होता त्याबद्दल माहिती मिळाली नाही। आता पुढे काय करायचं या संदर्भात खूप छान पद्धतीचं मार्गदर्शन राज ठाकरेंनी केलं असंही शिंदे म्हणाले।